ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झालेलं आहे ठाणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची सूत्र अनुक्रमे आव्हाड शिंदे यांच्या हातामध्ये आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांमधल्या वाकयुद्धाकडे महाविकास आघाडीचे पाठीराखे आश्चर्यानं पाहत आहेत ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेनं अहंकारामुळे हातचं सगळं घालवू नये असा सल्ला आव्हाडांनी काल आपल्या विद्यमान मित्रपक्षाला दिला होता आणि त्यावर बोलताना शिवसेना फायद्या तोट्याचा विचार करत नाही असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांना दिलेलं आहे तसंच महाविकास आघाडीमध्ये कोणाची मनं दुखावणार नाहीत याचा विचार करावा असाही सल्ला शिंदेंनी यांनी आव्हाडांना दिलेला आहे ठाणे आहेत नवीन ब आहेत कल्याण डोंगरी उल्हासर ह्या ठाणे जिल्ह्यातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणूक लागण्याच्या शक्यता आहेत तर शिवसेने राष्ट्रवादी महाविकास आघाडी होऊ शकते या सगळ्या ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे की आघाडी झाली पाहिजे आघाडी ही दोघांच्या हिता हिताची आहे काही ठिकाणी त्यांच्या हिताची आहे तर काही ठिकाणी आमच्या हिताची आपण दोघांचं एकमेकांचं हित बघितलं पाहिजे उगच इगो करून हातचं सगळंच घालून बसायचं हे काही योग्य नाही त्यामुळे माझा हात कायम आघाडीसाठी पुढेच आहे आता नुकसान फायद्याचा कधी विचार शिवसेनेने केला नाही शिवसेना ठाण्यामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष एक हाती सत्तेमध्ये आहे त्यामुळे आता कुणाचं नुकसान कोणाचा फायदा हा ज्याने त्याने ठरवायला पाहिजे आणि याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे दोन्ही पक्षाच्या लोकांनी सामंजस्यपणाची भूमिका घेण्याची आवश्यकता असते आणि वरिष्ठांनी देखील आपलं चर्चा करताना किंबोना कुठलंही भाष्य करताना महाविकास आघाडीमध्ये किंबोना स्थानिक पातळीवर काही कोणाचा मंदूक होईल किंवा दुही निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करू नये मी कधीही असं महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कधीही भाष्य केलेलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट